वेट पाठवून राहिलो आहे. मेलाचे जमून आहेत, लवकरात लवकर जा तिथं. वेट करणं चालू आहे मेला संघर्ष. आता कपिल चिखलकर जाणं इकडं पहिला, तिकडं वेट करायचं तर तिकडं झगडा माल जाते. राउंड नंबर एक वर होणारा सामना वेटचा. ओम अमर क्रीडा मंडळ साक्षा बंधुभाव क्रीडा मंडळ आणि सर्वांचा वेट करून घ्या तुम्ही. राउंड नंबर एक वर होणारा सामना वेटचा. ओम अमर क्रीडा मंडळ साक्षा बंधुभाव क्रीडा मंडळ नागपूर या दोन्ही संघांनी ग्राउंड नंबर एक वर उपस्थित राहा. आणि ग्राउंड नंबर दोन वर झाल्यानंतर सामना शिवरत्न क्रीडा मंडळ बेला आणि विक्रम स्पोर्टिंग क्लब नागपूर हे वेटचे सामने आहे. अंपायरले कोच करतो बे तू, अंगावर आलं तर पकडतो रप्स. फर्स्ट टाइम आउट आज ने.
दिलीप मानेला नंबर गेला वाटवला आता पैसे दे म्हणते तू आता कसे काम झालं पैसे देऊन दे म्हणा राहून तर वक्त नाही जर नाही जर आता मग काय करते हॅलो राऊत पांडिकोरे राजभाऊ कळसकर आपण स्पेशलमध्ये या राजभाऊ कळसकर आपण स्पेशलमध्ये या गाडी पाठवून लागेल अरे येत असन तर राजभाऊ कळसकर आपण स्पेशलमध्ये या कळसकर नाही अरे दादा आगा ते टाले पाहिजे टाले टाले गरज नाही पॅकअप मारायची तेवढा हुशार आहे त्याच्यावर भरोसा नाही दिलेत मंडळावर आता कसे पैसे पाठवले फोन कर त्याले एकदा सकाळी जातो येत असं असं म्हणताले पण ते आता पैसे नाही पाठवत भरोसा नाही काम नाही कामावर आलं ना पैसे कसे तारीफ येते पहिली वय का मग आम्ही कामाला घेतो कामाला पैसे नाही काय काम नाही जाऊ लोकांची काय समजते जाऊ दे पाय दुसरा असं जाऊ दे चालले सोड अर्ज झालं ते दिलीप माडेला नेहमीच आहे एक दिवस महिन्यात आहे मी एक दिवस बोलवलं त्याला तर मग नाही झालं मग 100 पाठवलं तरी घेऊन होतं पाहिले राऊंड नंबर एक वर झाल्यानंतरचा होणारा सामना होम अंबर क्रीडा मंडळ सातगाव बंधुभाव क्रीडा मंडळ वाटाणे मुली या दोन्ही संघांनी गणवेश घालून ग्राउंड नंबर एक वर उपस्थित राहा वेट करण्यासाठी आणि ग्राउंड नंबर दोन वर सामना झाल्यानंतर सिंहगड क्रीडा मंडळ गेला विक्रम स्पोर्टिंग क्लब नागपूर या दोन्ही संघांनी गणवेश घालून ग्राउंड नंबर दोन वर उपस्थित राहा पाय झाले विचारू असा मग त्याच्या संग असं बोलून पाय एवढं तू नाही परवडत सात 800 रुपये मागेल तू पाय तुम्ही माझ्या गावाकडे ड्रायव्हरही नाही आणि तू कसं कार्यक्रम गावात नाही आजच घेतो मीच घेत घेतलं ना मी होतो तिथं मला माहित मी होतो म्हणून आणि मी फोन बी केला फायनल कोणीच नाही झालं पण बरोबर कबड्डी नाही कबड्डी बाबा टीम आहे ते पार करतो टुर्नामेंट आहेत बारगावच्या टीम आहेत उद्या आधी चालूच आहे ना चालूच आहे कबड्डी कसं वेटचा होणारा सामना ग्राउंड नंबर एक वर ओम अमर क्रीडा मंडळ सातगाव बंधुभाव क्रीडा मंडळ वाटा डोंगरी
हा ग्राउंड नंबर दोन वरचा सामना चालू करा, लवकरात लवकर सामना घ्यायचा आहे। त्यांच्यावरील सामना आहे दुसरा वेटचा। राउंड नंबर एक वर होणारा सामना ओम अमर क्रीडा मंडळ सातगाव बंधुभाव क्रीडा मंडळ वाणा डोंगरी आणि ग्राउंड नंबर दोन वर होणारा सामना शिवरत्न क्रीडा मंडळ गेला विक्रम स्पोर्टिंग क्लब नागपूर। दोन्ही संघाने गणवेश घालून ग्राउंड नंबर दोन्ही ग्राउंड वर उपस्थित राहण्याची कृपा करावी। चला आता ग्राउंड नंबर यानंतर एक वर्षी होणार त्यांनी आपलं कुपन घेऊन जा, जेवण करण्यासाठी कुपन घेऊन जा, ज्या समोर जेवण करण्याचे असतील त्यांनी आपले जेवणाचे कुपन घेऊन जा। चला लवकर आता होणारे सामने वेगवेगळे आहे। वेगळा होणारा सामना ओम अमर क्रीडा मंडळ सातगाव आणि बंधुभाव क्रीडा मंडळ वाणा डोंगरी नागपूर ग्राउंड नंबर दोन वर आपला गणवेश काढून तयार राहा, कारण दोघांची वेट घेण्याची वेट त्याला वेळ लागते 10-15 मिनिट त्याच्यावर जाते। तरी दोन्ही जमुनी आपला गणवेश काढून लवकर तयार व्हा। कवर भी खेलते ना आगे का लक्षात असेल तुला सगळ्या खेळातील साठी एक आनंदाची बातमी। जय हनुमान क्रीडा मंडळ आलाबंगी पहिले पुणे ओपन कबड्डी स्पर्धा दिनांक 9-10-2024 नायर उच्च प्राथमिक शाळा आलाबंगी प्रथम पुरस्कार 41,000 द्वितीय 31,000 आणि तृतीय 11,000 तर जास्तीत जास्त गुलाबी याचा लाभ झाला। आपण पेंडाल मध्ये या, रोहित खरीगे समूह आहेत आपण पेंडाल मध्ये या, रोहित चंदूचे समूह आहेत आपण पेंडाल मध्ये या। पकडलो पकडलो बाबू घडी राउंड नंबर दोन वरती होणारी सामने उकारा बरा। त्यानंतर राउंड नंबर दोन वर होणारा सामना शिवरत्न क्रीडा मंडळ बेला विक्रम स्पोर्टिंग क्लब नागपूर। राउंड नंबर दोन वर होणारा सामना शिवरत्न क्रीडा मंडळ बेला तयारी करा।
शेवटचे 5 मिनिट हे चमू येणार नाही काय चमूचा ग्राउंड नंबर पर बॅट होती चालू सामना सामने करता शेवटचे 5 मिनिट राउंड नंबर 1 सामना संपण्यासाठी फक्त 5 मिनिट राहिले दिगोरीचे 11 10